नमस्कार, टॉप 10 हेडलाइन्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची तात्पुरती स्थगिती, पुढील सुनावणी 5 सदस्यांच्या घटनापीठाकडे। स्थगितीपूर्वी झालेले पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश मात्र राहणार अबाधित। उद्धव ठाकरे, आज माझं घर तोडलं उद्या तुझा गर्व तुटेल, कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख। मराठा आरक्षण टिकवताना आलेलं सरकार महाभकास असल्याची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका, महाराष्ट्रासाठी काळा दिवस असल्याचाही आरोप। मुख्यमंत्र्यांच्या खालापूर तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिपब्लिक टीव्हीच्या 3 पत्रकारांना अटक, 5 दिवसांची पोलीस कोठडी। मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला धक्का, अभिनेत्री कंगनाच्या घरावरील कारवाईला स्थगिती। मुंबई महापालिकेने पाडकाम केल्यानंतर कंगनाचा ट्विटरवर थैथयाट, आपल्या घराला राम मंदिर आणि पालिकेला म्हणाली बाबरची आर्मी। कंगनाला आपण अधिक महत्व देतोय, तिच्याकडे दुर्लक्ष करावे, कंगनाच्या ऑफिसबाबत मला फारशी माहिती नाही, मुंबईतील बेकायदेशीर बांधकाम ही काही नवीन गोष्ट नाही, महापालिका त्यांच्या कायद्यानुसार काम करत आहे, असं शरद पवार यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपचे माजी आमदार उदयसिंह पाडवी राष्ट्रवादीत, शरद पवारांचा भाजपला धक्का। मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ग परीक्षेसाठी पॅटर्न जाहीर, ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीने होणार परीक्षा। तर कोरोना लस तयार करण्याच्या प्रयत्नांना झटका, ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचण्यांना तात्पुरती स्थगिती, मात्र भारतातील चाचण्या सुरूच राहणार असल्याने पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला दिलासा। यासोबतच आजच्या टॉप 10 हेडलाईन्स संपल्या। अशाच बातम्या आणि इतर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।